खरं तर हे चुकीचंच आहे, कारण मला असं वाटतं की जी 20 कोटी निधी आपण उपकेंद्रासाठी आयुक्तांनी मंजूर केलेला आहे किंवा आयुक्तांनी घोषणा केलेली आहे, तर एकतर 19 एकरची जागा आपण महापालिकेने त्यांना 1 रुपये नाममात्र दरात दिलेली आहे. आजची त्याची जर रेट व्हॅल्यू बघितली तर 150 कोटीच्या घरात जातं, आणि एवढी सगळं दिल्या म्हणजे दिल्यानंतर 20 कोटी देणं मला असं वाटतं उचित नसेल. ठाणे महापालिकेच्या शाळांची जी दुरावस्था झालेली आहे किंवा त्याचा जो दर्जा खालावलेला आहे, तर त्यासाठी जर हा खर्च केला निधी, तर मला असं वाटतं की महापालिकेच्या मार्फत चांगलं योगदान होईल आणि उपकेंद्रासाठी किंवा मुंबई विद्यापीठासाठी हे पैसे उचित ठरणार नाही, कारण त्यांना वेगवेगळे सोर्स आहेत आणि त्यांच्याकडे भरपूर पैसा आहे. तर मला असं वाटतं की त्यांनी देखील ही मागणी लावून धरू नये आणि महापालिकेचा पैसा मला असं वाटतं वाया जाऊ नये, यासाठी मी त्याला विरोध केलेला आहे. मला असं वाटतं महासभेसमोर जर आला विषय तो, तर ती चर्चा सगळे नगरसेवक करतीलच आणि त्यानुसारच मग तो निर्णय घेतला जाईल.